यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि या पावसाचा फटका इथल्या सामान्य नागरिकांपासून तर शेतकऱ्यांपासून प्रत्येकालाच बसतो आहे. यवतमाळ जिल्ह्यातला जो वनी उपविभाग आहे या उपविभागातलं झरी जामणी तालुका आहे. या झरी जामणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात त्या पावसाचा फटका बसला. या ठिकाणी ज्या नद्या आहे आणि नाल्या आहे या नदी नाल्याचं पाणी इथल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरलं आणि त्यामुळे शेतामध्ये उभं असलेलं सोयाबीन आणि कपाशीचं पीक पाण्याखाली गेलेलं आहे. अशाच प्रकारची परिस्थिती मारेगाव त्यानंतर राळेगाव आणि पांढरकवडा या तालुक्यात सुद्धा झालेली आहे. इथल्या शेतकऱ्यांना सुद्धा या पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. नदी आणि नाल्याच्या काठचे जे गाव आहे या गावातील घरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी गेलं आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एकंदरीतच पाऊस अजून 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीने राहिला तर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भास्कर मेरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ.